नमस्कार मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून भांड्यांच्या क्षमतेचा कपॅसिटी अंदाज कसा लावायचा याबद्दल शिकलो या व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहूया लिंबू सरबत घ्या काला खट्टा घ्या हा आवाज तर बब्बन माकड लिंबू पाणीवाल्याचा आहे तुम्हाला पण राजू आणि पिंकीसारखे लिंबू पाणी प्यायला आवडते का लिंबू पाणी घेऊन जाण्यासाठी राजू आणि पिंकी आपापल्या घरून चंबू घेऊन बब्बनकडे पोहोचले बबनने आधी पिंकी आणि राजू दोघांच्या चंबूमध्ये एक एक पेला भरून लिंबू पाणी ओतले एक पेला लिंबू पाणी ओतल्यावर राजूचा चंबू असा दिसतो आणि पिंकीचा चंबू काहीसा अशा प्रकारे दिसत आहे राजू पिंकीला चिडवायला लागला की बब्बन त्याचा मित्र आहे आणि म्हणून त्याने त्याला पिंकीपेक्षा जास्त सरबत दिले आहे हे ऐकून पिंकी जोरात जो रडू लागली तुम्हाला पण राजूचे म्हणणे खरे वाटत आहे का hmm. या पाहूया बब्बन खूप हुशार आहे त्याने एक योजना बनवली तो राजू आणि पिंकीला म्हणाला दोघांचा चंबू पूर्णपणे भरेल आधी त्याने राजूचा चंबू भरायला सुरुवात केली तुम्ही अंदाज लावू शकता का की राजूचा चंबू किती पेला लिंबू पाण्याने भरेल हो राजूचा चंबू दोन पेला लिंबू पाण्याने भरला आता बब्बनने पिंकीचा चंबू भरायला सुरुवात केली तुम्ही अंदाज लावू शकता का की पिंकीचा चंबू किती पेला लिंबू पाण्याने भरेल हो पिंकीचा चंबू चार पेला लिंबू पाण्याने भरला अशा प्रकारे राजूचा चंबू दोन पेला लिंबू पाण्याने भरला आणि पिंकीचा चंबू चार पेला लिंबू पाण्याने भरला पण राजू आणि पिंकी दोघांजवळ एकाच प्रकारचे भांडे आहे जग तर मग असे का झाले जरी राजू आणि पिंकी दोघांजवळ एकाच प्रकारचे भांडे आहे पण त्या भांड्यांची क्षमता कपॅसिटी वेगवेगळे आहे जसे राजूच्या चंबूची क्षमता कपॅसिटी दोन पेला आहे आणि पिंकीच्या चंबूची क्षमता कपॅसिटी चार पेला आहे मुलांनो लक्षात ठेवा एक प्रकारच्या भांड्याची क्षमता कपॅसिटी कायम समान नसते आता तुम्ही सांगू शकता का की कोणाला जास्त लिंबू पाणी मिळाले अगदी बरोबर पिंकीला जास्त लिंबू पाणी मिळाले बघा जास्त लिंबू पाणी पिऊन पिंकी किती आनंदी आहे मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण भांड्यांच्या क्षमतेचा कपॅसिटी अंदाज कसा लावायचा या संबंधित काही गैरसमज पाहिले Thank <music> you.